नमस्कार माझा विषय शहरातील कामगार आणि रोजगार असा आहे आणि आत्ता मला असं वाटतं की माझ्या आधीची जी मांडणी झाली ती खूपच इंटरेस्टिंग आणि उत्सुकतापूर्ण होती आणि जे सकाळपासून आपण ऐकतो आहोत जे आकडे समोर येत आहेत तर ते सगळ्यांनीच या सगळ्याचा प्रश्न कसे सुटतील अशा पद्धतीने विचारमंथन इथे आपण करतो आहोत आणि मला सुद्धा जे आकडे दिसले म्हणजे रोजगाराची परिस्थिती काय आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के वाढलं तर रोजगार वाढतो का नाही वाढत त्याच्यानंतर हे कुठल्या परिस्थितीमधनं हे सगळं तयार होतं आहे असे सगळे प्रश्न घेऊन हा विषय मांडणं हे आवश्यक वाटतंय आणि त्यासाठी त्या जे काही पॉवर पॉईंट वगैरे करायचं ते काही म्हणजे टेक्निकली मला सगळी काही ती माझ्याकडे आत्ता नाही आहे त्यामुळे मी हे तोंडी सांगते आकडे पण मला यामागचे म्हणजे जेव्हा आपण तीन पूर्णांक एक दशांश कोटी बेकार या देशामध्ये आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थातच ही तीन कोटी माणसं अदृश्य झालेली आहेत आकड्यामध्ये हे मी मान्य करते पण त्याकडे आता कसं बघायचं जेव्हा आपण ते कामगार आणि रोजगाराच्या बाबतीत विचार करू म्हणजे त्या विषयाकडे अधिक सखोलपणे बघू तेव्हा मला त्याच्यावरती बोलावंसं वाटेल त्याचप्रमाणे सहा पूर्णांक एक टक्के लोक आणि सोळा टक्के तरुण त्याच्यामध्ये बेकार आहेत तरुण माणसं एवढे गेल्या वीस वर्षामध्ये बेकारीचा दर सगळ्यात जास्ती वाढलेला आहे प्रचंड अर्ध बेकारी पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये म्हणजे वीस ते पन्नास टक्के लोक अर्ध बेकार आहेत आणि ऐंशी ब्याऐंशी टक्के पुरुष आणि ब्याण्णव टक्के स्त्रियांना दरमहा दहा हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न मिळतं देशातल्या सदुसष्ट टक्के कुटुंबांना दरमहा दहा हजार रुपये फक्त मिळतात म्हणजे पाच माणसांचं दहा हजारात भागवणं आता सातव्या वेतन आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे ही रक्कम किमान अठरा हजार तरी पाहिजे वगैरे आणि जी डी पी दहा टक्क्यांनी वाढली तर नोकऱ्यांची वाढ केवळ एक टक्क्यांनी होते आता हे सगळे आकडे आहेत आणि रोज दोन हजार माणसं ग्रामीण भागाकडनं शहरी भागाकडे येतात अशी पण आकडेवारी आहे आता प्रश्न असा होतो की रोजगाराचं स्वरूप काय आहे आणि जेव्हा आपण असं म्हणतो की कामगार शहरातला कामगार आणि रोजगार असं जेव्हा आपल्या आ, समोर विषय येतो तेव्हा माझ्या अर्थातच डोळ्यापुढे जी जी शहरं जी जी केंद्र आहेत जिथे कामगार म्हणून काहीतरी या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये न्यू लिबरॅलिझम येण्याच्या आधीपर्यंत जे काही घडत होतं त्या सगळ्याला पुसून टाकण्याची एक प्रक्रिया आता आहे आणि मला ती खूप म्हणजे काळजी वाटण्याचं तिथे कारण आहे की काय नक्की घडतं आहे या बाबतीमध्ये म्हणजे जी मगाशी गाणी म्हटली आणि ज्याच्यावरती आपण सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या की आ, कामगार कसं कसा विचार करतोय तो ग्रामीण भागामधनं आलेला कसं म्हणतोय की माझी महिना गावाकडेच राहिलेली आहे तर आज गावाकडे काहीच राहिलेलं नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं एक मुख्य कारण जे आहे तो शेतीचा आलेला क्रायसिस हे खूप मोठं कारण आहे आणि शेती उद्योगाकडे कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा ह्या बाबतीमध्ये कोणतंही ठोस पाऊल टाकलेलाच आज आपल्याला दिसत नाही आणि ही पूर्ण असलेली अस्वस्थता काही महिन्यांच्यापूर्वी प्रचंड जी काही रॅली दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी काढलेली आहे ती आपण बघितली आपण सगळ्यांनी टी व्हीवरनं बघितली मुंबईमध्ये हा मोर्चा आला त्याही वेळेस मुंबईकरांनी जेव्हा जिवंत माणसं जिवंतपण एकमेकांना भेटतात तेव्हा ती हजारोंच्या संख्येनेच असतात पण ती एकमेकांना ओळखतात आणि काहीतरी एकमेकांना मदत करायला पुढे धावतात हे मला वाटतं की आपण जेव्हा आकड्यांच्या बाबतीमध्ये बोलतो आणि आकड्यांच्यामधनं आपल्याला कसं काय समजणार असा प्रश्न वाटतो पण पॉलिसीज ज्या ठरतात त्या मात्र नक्कीच म्हणजे जी डी पी वाढला तर एम्प्लॉयमेंट वाढत नाही हेच आपण जेव्हा आकड्यांनी पुढे आणतो आणि त्याचा जेव्हा आपण समजून सांगायला लोकांच्या पुढे जातो तेव्हा या आकड्यांनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून हा अभ्यास चळवळ एकीकडे कामगार वर्गाची आणि जो जे लोंढे आपल्याकडे येतात शहरांच्याकडे त्यांना काय प्रकारच्या शक्यता आहेत रोजगाराच्या कारण एक काळ असा होता जेव्हा गिरण्या निघाल्या त्यावेळेस शहरामध्ये काहीतरी गिरण्या निघणं कारखाने निघणं आणि त्याच्याकडे ग्रामीण भाग सोडून माणसं येणं या प्रक्रियेमध्ये ते कामगार बनणं आणि कामगार बनणं याच्यामध्ये एक सामुदायिक चेहरा त्यांना मिळणं ही प्रक्रिया फार जबरदस्तपणे जगभर झाली आणि त्याच्यातनंच मला वाटतं जी फेल गेली ती सोवियत क्रांती सुद्धा कामगार वर्गाला एक अस्तित्व कामगार वर्गाचं एक चेहरा त्याचं चे, एक तत्वज्ञान त्याचं एक संपूर्ण मान माणूस म्हणून जगण्याचा विचार असा पुढे आला आणि त्यातनं ज्या काही घटना घडल्या ज्या जे काही राजकारण घडलं त्याबद्दल सुद्धा या तळागाळातल्या कामगारांना अधिक चळवळ करायला त्या विचारांचं नेतृत्व द्यावं अशा प्रकारच्याही धडपडी जगभर झाल्या आपल्या देशामध्ये झाल्या चळवळी झाल्या आणि आजही सुरू आहेत आज या मोठ्या प्रमाणातल्या बेकारीचं एक जे महत्त्वाचं कारण आहे ते मला असं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की भांडवलशाहीचा एक आ, जो अंगभूतच भाग आहे की त्याच्यामध्ये बेकारांचं एक फार मोठी फौज असावीच लागते पण या बेकारीची जी फौज आहे ती इतकी आता नुसतीच अनप्रपोर्शनेट ती झालेली असं नाही तर हा जो जी डी पी ग्रोथमध्ये सुद्धा शेती सेवा आणि औद्योगिक या सगळ्याच्यामध्ये बघितलं तर एक फार मोठा विसंवाद म्हणजे आत्ता जे मगाशी मग आधीच्या नाईक जे मांडलं की तंत्रज्ञान एकीकडे इतकं भयावह चेहरा घेऊन पुढे आलेला आहे आणि त्याला तोंड कसं द्यायचा असा एक, एक प्रश्नचिन्ह असताना मेजॉरिटी जी काही माणसं माणसं म्हणून बेकार म्हणून बेकारांची फौज आपल्यासमोर आहे त्यांच्या त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा कशाकशाशी गुंतलेला आहे ते कामगार होऊ शकत नाहीत ज्या प्रकारचे रोजगार आज आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये कुठेही त्यांचे जे जे काही आत्तापर्यंतचे अधिकार त्यांनी मिळवलेले होते त्याच्यामध्ये कंत्राटीकरण आल्यामुळे संघटित होण्याचे अधिकारच त्या माणसांना माणसांपासून हिरावून घेतलेले आहेत त्यामुळे जिथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत तिथे जवळजवळ पन्नास टक्के हे कंत्राटी कामगार आपल्याला दिसतात आणि कंत्राटी कामगार आणि कायम कामगारांची संख्या सातत्याने कमी कमी होत जाणं अगदी कमी असणं आणि अशा परिस्थितीमध्ये या माणसांना यूज अँड थ्रो या पद्धतीने आणि त्याचे परिणाम कायम कामगारावरती पण होणं म्हणजे या फेसलेस असलेल्या समुदायाला जो विचारांनी चेहरा मिळू शकतो ज्यातनं आंदोलनं उभी राहू शकतात त्याच्यामधल्या अडचणींच्या जर का आपण विचार केला तर मग आपल्याला ते कोण आहेत ते कुठले आहेत त्यांचा त्यांची ओळख काय आहे भारतामधला तीन कोटी न, बेकारांचा समुदाय म्हटलं तर तो कशा कशा पद्धतीने विभागलेला दिसतो मग त्याच्यात जातीयतेचं स्ट्रक्चर येतं त्याच्यामध्ये ज्या विभागातनं ज्या प्रांतातनं ज्या कुठून तो आलेला असतं तो असतो आणि या सगळ्याचे उपयोग ह्या त्याच्या विभिन्नतेचे उपयोग हे सरळ प्रपणे त्याचे अधिकार काढून घेण्यासाठीच केलेले आपल्याला दिसतात आणि बेकारांची फौज जेव्हा वाढते आणि जेव्हा अशा प्रकारची एक फार मोठा विरोधाभास तयार होतो त्यावेळेस एक नक्कीपणे मागचा इतिहास असं दाखवतो की त्यावेळेस म्हणजे फॅसिजम किंवा हुकुमशाही आणि अत्यंत वाईट प्रकारची हुकुमशाही ही केली जाते आणि कुठल्या तरी समुदायाला कोणाला तरी टार्गेट बनवून मग त्याचा Uh, uh, म्हणजे त्याला टार्गेट त्या समुदायाने करावं आणि आपला मूळ प्रश्नापासून दूर जावं अशा प्रकारच्या उलाढाली आपल्या भोवती घडतायत आणि आजसुद्धा घडतायत घडल्या होत्या आणि म्हणून हे तंत्रज्ञान कुठलं वापरायचं त्याचा चॉईस काय करायचा याच्याबद्दल अधिकार सामान्य माणसांना आहेत की नाहीत आणि त्यांच्यापर्यंत हे ज्ञान आपण कसं नेणार आहोत जे आत्ताच्या आधीच्या पीपीटीमध्ये पण आपल्याकडे मुळातच म्हणजे शिक्षणावरतीच खर्च कमी शिक्षण प्रायव्हेटाईज त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्यापासून वंचित असलेल्या जाती व्यवस्थेमुळे इतर म्हणजे महिलांना मुलींना अजून शिकून काय करायचं आहे मोठ्या प्रमाणात आजही समज असल्यामुळे या समुदायांचं प्रशिक्षण करून त्यांना चेहरा देणं या कोट्यावधी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने कामगार म्हणून जे कामगार या लपलेलं आहे ज्या औद्योगिक क्रांतीनंतर कामगार वर्ग म्हणून उदयाला आला जसा कॅपिटलिझम आला तसा कामगार वर्गाचं म्हणून का एक अस्तित्व पुढे आलं आणि ज्याची एक फार मोठी एक मोठी विसंग एक कॉन्ट्राडिक्शन असणार आणि ती सो अशा प्रकारची असेल तो विरोध अशा प्रकारचा असेल की एक संपल्यानंतरच दुसरा ते जगात लिडरशिप करू शकेल अशा प्रकारची मांडणी जी काही डाव्या विचारातून झालेली आहे ते आव्हान अजूनही संपले असं आजची परिस्थिती सांगत नाही आजची आजची परिस्थिती असं दाखवते की हे आव्हान अजूनही आपल्या पुढे आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की शहरांच्यामधला उद्योगधंद्यांच्यामधला कामगार जवळजवळ संख्येनेच खूप कमी होत गेलेले आहे कारण मी पण स्वतः ट्रेड युनियन ही संस्था सुद्धा जणू काही कोणाला माहितीच नाही नवीन पिढीला तर युनियन म्हणजे काय हेच माहीत नसतं त्यामुळे संघटित होणं आणि युनियन म्हणून संघटित होणं म्हणजे काहीतरी चुकीचं करणं असं पण लोकांना वाटतं पण अशाही परिस्थितीमध्ये जात धर्म प्रांत लिंगभेद या पलीकडे जाऊन आपलं उत्पादन संबंधामध्ये आपलं अस्तित्व शोधणं आणि त्याच्यामध्ये मी कुठे असणार आहे मग मला काय याच्यामध्ये सोल्युशन आहे माझं उत्तर काय आहे हा हे आव्हान औद्योगिक कामगारांना सुद्धा पेलावं लागतं पेललं पाहिजे त्यांच्या युनियनने सुद्धा त्याच्यात लक्ष देण्याची गरज राहते आणि ते बाहेरच्याही जगाशी संबंधित राहिले पाहिजे म्हणजे हा सगळा तरी कुठे व्यवहार चाललेला नाही आहे या प्रत्येक व्यवहारांच्या मागे एक मॅनफोर्स आहे एक वर्गीय संबंध आहेत आणि या सगळ्या संबंधांची परिणिती आपल्याला या आकड्यांमधनं दिसते आणि म्हणून मला असं वाटतं की कामगार शहरामध्ये रोजगारासाठी आलेली माणसं आता पूर्वीची जी एक परंपरा होती जी लढायची होती जी मगाशी आमच्या कला गाणी म्हटली त्याच्यातनं सांगितली की असा कामगार लढला तसा झाला बिन्नीची फौज उभी राहिली डमडमची गोळी छातीवरती झेलली ही सर्व जी काही परंपरा आहे ती खंडित होऊन आताचा जो तरुण कामगार उभा राहिला गिरणी कामगारांची मुलं कुठे गेली बरीचशी शिवसेनेत गेली हे राजकीयदृष्ट्या आपल्याला माहिती आहे पण आता ती बरेच जणं सुरक्षारक्षक झाले एककता पडला प्रोडक्शन प्रोसेसमधनं जी एकजूट होते एका छताखाली असलेलं प्रोडक्शन हे आता जगभर पसरून गेलेलं आहे आणि जे स्मॉल स्केल मध्यम जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांची परिस्थिती आजच्या काळामध्ये आणखीन बिकट झालेली आहे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी डी पी वाढला मग ही वाढ नक्की कोणाच्या घशामध्ये गेली त्या कार्पोरेट्सना काय घेणं पडलं आहे का समाजाशी ते किती टक्क्यांनी आहेत त्याच्यामुळे मध्यम उद्योग त्याच्या खालच्या स्तरातले जे काही असतील उद्योगधंदे त्या उद्योगधंद्यांना सुद्धा बँक किती कर्ज देतात देतात का नाही देत म्हणजे शेतीचा क्रायसिस त्याबरोबर शहरांच्यामध्ये असलेला हा क्रायसिस हे सर्व क्रायसिस सोडवणं त्याच्यामध्ये असलेल्या सैद्धांतिक ज्या ज्या काही वेगवेगळ्या मांडणी असतील त्या बेग मांडणीचं सूत्र हे आपलं सूत्र अर्थातच हे जे कोट्यावधी माणसं आहेत जी ह हक्कांपासून संघटित होण्यापासून दूर जाऊन स्वतःच्या आयडेंटिटी धर्म जात पंथ याच्यामध्ये त्यांना ढकललं जे जातं आहे ते आव्हान आपल्याला पेळणं हे मला असं वाटतं की कामगार आणि हा जो रोजगारीचा जो संबंध आहे कारण रोजगार मिळवण्याच्यासाठी माणसं शहरात येतात ती ढकलली जात आहेत आणि आज शहराच्यामध्ये निम्मी लोकसंख्या प्रत्येक मोठ्या शहरांच्यामध्ये या झोपडपट्ट्यांमधनं राहतात आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारची कामं त्यांना केली जातात मोठ्या प्रमाणात बायका आता मांडण्याची कामं करतात आणि त्यांच्याही संघटना आम्ही बांधलेल्या आहेत पण ते, ते, आहे। ते कुठे राष्ट्रीय उत्पा उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने धरलं जातं जातं का नाही ह्या सगळ्या चर्चा आपल्याला इच्छा असो आगर नसो कराव्या लागतील कारण त्या मागण्या घेऊन आपल्याला चळवळी चळवळींपर्यंत ते प्रश्नसुद्धा आपल्याला न्यावे लागतील ती ओळख आपल्याला न्यावी लागेल की आपण कुठल्या गटामध्ये मोडतो आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं आणि त्याचं नव्वद टक्के वाटा हा एक टक्के लोकांच्या हातात आहे म्हणजे काय मग गाणी रस्तातच लोक आपल्या एकमेकांना कळतील अशी सांगा आम्हाला टाटा बाटा बिरला कुठे हो बिरला बाटा टाटा कुठे हो सांगा धनाचा साठा ना आमचा वाटा कुठे हो आणि सगळ्यांना आवडतात ही गाणी ही आवडू शकतात याच्यासाठी आपल्या सगळ्यांनाच म्हणजे मलाही स्वतःला असं वाटतं की हे अवघड आहे जी डी पी कळणं अवघड आहे आणखीन तीन कोटी इतके बेकार आहे ती बेकारांची फोर्स तयार झालेली आहे इंडस्ट्रीयलायझेशन बदललेलं आहे मुंबईमध्ये मग गिरणी कामगार सगळा उद्ध्वस्त आणि संपून का गेलेला आहे इकडली इंडस्ट्री उठते तिकडे का निघून जाते गुडगावमध्ये का जाते मग मा तिथे मारुतीचा झगडा कसा उभा राहतो मग कामगारांना सहा सहा आठ आठ महिने विदाऊट बेल कसं खुनांच्या आरोपामध्ये डांबलं जातं या जिवंत हकीकती आणि या सगळ्या जिवंत हकीकती या कोट्यावधी लोकांच्या जेव्हा एखादा कॉरिडॉर होतो तेव्हा तिथली शेतजमीन कशी जाते आणि मग मा ती मागण्यासाठी जेव्हा माणसं उभी राहतात तेव्हा ती फायरिंग होऊन कशी मारली जातात या कथा या हकीकती आप आम्हाला खुणा आप खुणावतात आपल्याला खुणावतात आपण त्यांची आव्हानं पेलली पाहिजे आणि त्या अतिशय चांगल्या पद्धती पद्धतीने सोप्या पद्धतीने आपला जो समुदाय आहे जो चेहरा विरहित झालेला आहे असं मला वाटतं सगळ्याच प्रोसेसेसमध्ये त्याचा माणूस पण कशात आहे असा प्रश्न पडावा इतकं एकीकडे एक मेकनायझेशन आणि दुसऱ्या बाजूला आणि म्हणजे त्या मॉलमध्ये त्या मोठ्या मोठ्या चक चक त्या इमारी र इमारतींमध्ये आपल्याच पैशातनं आणलेला युनिफॉर्म आणि शिट्टी घालून जो माणूस उभा राहतो त्याला त्या व्यवस्थेचा मी कोणीतरी एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे असं फिलिंग दिलं जातं किंवा मी नुस सेल्समन नसतो तो सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो तो, तो जेव्हा से सेल करायला बाहेर पडतो तो ह्या मार्केट फंडामेंटलिझममध्ये म्हणजे आता जी ज्या व्यशेबद्दलचं वर्णन आपण मग असे ऐकलं व्यवसायाबद्दलचं आता त्याचबद्दल त्याला सेक्स वर्क म्हणावं तो सेक्स वर्कर होते ती बाई मग तिची काळजी कशी घेतली पाहिजे अशा काम करणाऱ्या एन जी ओज आहेत म्हणजे माणसाचं माणूस पण हे वेगवेगळ्या अंगाने कसं समोर येत आहे त्याचा अभ्यास म्हणजेही ह्या कोट्यावधी लोकांचा अभ्यास असणार आहे आणि ही आव्हानं कामगार कष्टकरी श्रमिक यांच्या ज्या ज्या काही चळवळी कशा पद्धतीने होतात काय त्याच्यात त्रुटी राहतात त्याच्यामध्ये सुद्धा व्यक्ती उभ्या राहतात त्या व्यक्तींना कशा पद्धतीने आपण समुदाय आणि व्यक्तींचं एकत्र एकत्रीकरण करू शकू ही सगळी आव्हानं मला असं वाटतं की आपल्या विचारमंथनाचा भाग बनतात आणि म्हणून हा विषय मी या दोन्हीची जोड करून मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद